संजय राजाराम राऊत पत्रकार परिषदेमध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी जे महाराष्ट्र मध्ये एक ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री ही राहिलेले आहेत, ऊर्जा सारखं एक महत्वपूर्ण खातं अतिशय सक्षम पद्धतीने त्यांनी सांभाळलं, त्यांची लायकी काढण्याचं काम हा स्वतः नागडा असलेला संजय राजाराम राऊतनी केलेला आहे। त्याच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरेची लायकी कोण काढू नये आणि काढणाऱ्या लोकांची पात्रता काय असा ह्याच्यासारख्या नालायक माणसांनी उल्लेख केला। मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे कि उद्धव ठाकरेच्या मागे बाळासाहेब ठाकरे हे नाव अगर काढून टाकलं तर उद्धव ठाकरेला कोण शाळेमध्ये प्यूनची नोकरी तरी कोण देणार आहे का? कोण क्लर्कची नोकरी तरी त्याला देईल का? सगळ्या गोष्टी बाळासाहेबांच्या नावाने खपवायच्या, त्यांचं वलय आणि त्यांच्या नावामुळेच आज उद्धव हे नाव किंवा उद्धव ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या समोर आहे। स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि दुसऱ्यांनी उद्धव ठाकरेला विचारणा लोकांची लायकी काढायची। मग मी संजय राजाराम राऊतला विचारतो कि तुझ्या मालकाची आणि तुझ्या मालकाच्या मुलाची बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाय नेमकी लायकी काय, ह्याचं पहिलं सर्टिफिकेट आम्हाला दे आणि मग दुसऱ्यांची लायकी काढण्याची हिम्मत ठेव। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणामुळे थांबली, कोर्टामध्ये केस कोणी टाकली, ह्याचं पहिली माहिती तुम्हाला कायदा कळत असेल, कोर्ट कळत असेल तर उद्धव ठाकरेंनी द्यावी। माझ्या माहिती अनुसार कोर्टामध्ये हस्तक्षेप किंवा ज्या याचिका आहेत त्याच्यामध्ये याचिका हे उद्धव ठाकरे गटाचेच आहेत, तर तुम्हाला अगर निवडणूक पाहिजे असेल तर पहिलं आपल्या याचिका मागे घ्या आणि मग मैदानात या, नाही वस्त्रहरण करून परत मातोश्रीमध्ये कायमस्वरूपी बसवलं तर मग आम्ही जनतेसमोर जाणार नाही। मी तुम्हाला तेच बोलतो ना, बाळासाहेबांचं जे जुनं भाषण आहे, आता मी परत बोललो तर मला माझ्यावरती एलजीबीटी कम्युनिटी अंगावर येईल, काही भाषण मला प्रश्न विचारणार, पण मी वारंवार मी बाळासाहेबांचं जे जुनं भाषण मी परत बोलतोय, जे जुनं भाषणचं परत परत उल्लेख करीन, ह्याच राहुल गांधी ते जे कौतुक हे करतायत उद्धव ठाकरे, तेच राहुल गांधी कधीही बाळासाहेबांच्या जन्मदिवशी किंवा बाळासाहेब 17 नोव्हेंबरला पुण्यतिथीच्या दिवशी एक तरी साधं ट्वीट बाळासाहेबांच्या नावानी करतात का? हो, मुंबईमध्ये येऊन कधी शिवाजी पार्कमध्ये जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या समोर नतमस्तक होतात का? पण हेच लाल टपकत 10 जनपदच्या समोर तिथे सफाई कामगारांसारखे फिरत राहणार कचरा साफ करत, म्हणजे ह्यांना पाठीचा कणात राहिला नसल्यामुळे त्यांनी भूमिका घेतली पाहिजे। पहिलं तुम्ही बाळासाहेबांना सन्मान द्या आणि मग मी तुमचं कौतुक करतो, एवढी तरी लाज आणि स्वाभिमान उद्धव ठाकरेमध्ये उरलाय का हा माझा प्रश्न आहे। असा आहे ना, तुम्हाला पेंग्विन ह्या प्राण्याची चिंता नसेल पण आम्हाला फार चिंता आहे। अशा घाणेरड्या पाण्यामध्ये जिथे एवढी दुर्गंधी आहे, गटाराचं पाणी बाहेर आहे, तिथे पेंग्विन सारखे साधे प्राणी कसे फिरू शकतात? त्यांना स्वच्छ पाणी लागतं, त्यांना थोडं एसी लागते, म्हणून उगाच कुठल्या बिचाऱ्या एका लहान पेंग्विनचा जीव घ्यायला बघू नका, तर तुमची तक्रार मला पीठाला करायला लागेल।